या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजयवाड येथील एका शेतकऱ्याचा त्याच्या मुलानेच गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। संशयित मुलाला मुंद्रुक पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे। चंद्रकांत विठ्ठल वनमाने वय वर्ष 45 राहणार संजयवाड तालुका दक्षिण सोलापूर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। सागर चंद्रकांत वनमाने वय वर्ष 27 राहणार संजयवाड असे खून केलेल्या संशयित मुलाचे नाव आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 बोळकवडे येथील गेनाप्पा महादेव पुजारी राहणार कुंभारी यांच्या शेतात चंद्रकांत वनमाने हे बेशुद्ध पडले होते। मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मृतांच्या गळ्यावरील 3 ठिकाणांचे कातडे निघाले होते। शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत वनमाने यांचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचा अहवाल मात्र सांगण्यात आला। त्याचा खून कोणी केला हे स्पष्ट होत नव्हते, त्यामुळे मुंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत वनमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता। मुलास अटक करणाऱ्यांचा शोध सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व त्यांच्या टीमने तपास सुरू केला, मात्र आरोपींचा शोध काही लागत नव्हता। स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तपास करीत होती। अखेर तपासामध्ये मुलगा सागर वनमाने यांनीच गळा दाबून खून केल्याचे उघड झाले। मुलगा सागर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली। खून कोणत्या कारणासाठी केला, त्याला कोणी मदत केली आहे का, याचा तपास मुंद्रुप पोलीस करीत आहेत। मनोज पवार हे तपास करीत आहेत। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, संजीवाड। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।